नमस्कार, मी कमलेश देवरे। आपण बघत आहात राजमुद्रा लाईव्ह। सगळ्यात अगोदर जर आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन आपण दाबायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढील अपडेट्स या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। सर्वात मोठी बातमी आपल्याला देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। खास करून जळगावमध्ये आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णवाढ झाल्याची बातमी आणि अहवाल आरोग्य यंत्रणेने दिलेला आहे। 300 वर आकडेवारी या ठिकाणी आलेली आहे। जळगाव शहराला आणि जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात धोक्याची घंटा आरोग्य यंत्रणेने दिलेली आहे। नागरिकांना वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। खास करून कोरोनाचे निर्बंध पाडण्याचं देखील आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। मात्र नागरिक या ठिकाणी सहकार्य करताना दिसून येत नाही। अनेक नागरिक देखील बाजारपेठेमध्ये त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी वावरताना विना मास्क फिरताना दिसून येत आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा धोका निर्माण झालेला आहे। यापूर्वीच जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीनं निर्बंध लावण्यात आलेले आहेत। दिवसा जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। 5 अधिक नागरिक जमलेले जर दिसले तर त्या ठिकाणी कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत। यासोबतच जर समजा रात्रीच्या ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे, नाईट कर्फ्यू जर त्या ठिकाणी नागरिक बेकायदेशीररित्या वावरताना दिसले, जर अत्यावश्यक सेवेसाठी असेल तर त्या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे, मात्र बेकायदेशीररित्या रिकाम फिरताना दिसले तर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे। मात्र कुठेतरी या निर्बंधांचं पालन होतंय का, हा एक सवाल आजच्या वाढलेल्या रुग्णवाढीवरून उपस्थित होत आहे। खास करून जिल्हा प्रशासन वेळोवेळी या ठिकाणी कोरोनाची रुग्णवाढ थोपवण्यासाठी त्यासोबत तिसरी लाट थोपवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे। मात्र याकडे नागरिक असहकार्य करीत असल्याचं या आजच्या रुग्णवाढीतून स्पष्ट होत आहे। जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात, खास करून ग्रामीण भागात रुग्णवाढ झाल्याचं आजच्या आकडेवारीवरून दिसत आहे। ठिकठिकाणी तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाल्याचं दिसून येत आहे। खास करून जळगाव शहरात मोठी आकडेवारी या ठिकाणी आहे। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन आरोग्य यंत्रणा तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। गेल्या काळात जी परिस्थिती उद्भवली ती परिस्थिती आता उद्भवायला नको म्हणून जिल्हा प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे। मात्र नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जर नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर तिसरी लाट थोपवणार कशी, हा देखील एक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे। कारण की 300 वर आकडेवार गेलेली आहे। आरोग्य यंत्रणा गेल्या काळापासून आता अधिक सक्रिय झालेली आहे। संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहे येणाऱ्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी। मात्र तशी परिस्थितीच उद्भवायला नको असे देखील प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेले आहेत। संपूर्ण व्यवस्था देखील आरोग्य यंत्रणेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मात्र अशी परिस्थिती उद्भवायला नको यासाठी अतोनात प्रयत्न यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहे। पोलिसांच्या माध्यमातून मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे। तसेच मनपाच्या जे पथक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात कारवाई या ठिकाणी सुरू आहे। मात्र तरी देखील नागरिक सहकार्य करीत नसल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे। ग्रामीण भागामध्ये अद्याप देखील असा समज आहे की कोरोनाने काहीच होत नाही, पण मात्र ज्यांचे परिवारातील प्रमुख सदस्य आणि परिवार जे चालवतात ते गतप्राण झालेले आहेत, त्यांना प्राण गमवावे लागले आहेत। त्यांचं नेमकं दुःख काय हे आपल्याला एकदा जाणून घ्यावं लागेल, कारण की जेणेकरून आपल्याला नेमकं कोरोना काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। ग्रामीण भागात अद्याप देखील नागरिक मास्क वापरताना दिसून येत नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे। जळगाव मधील काही आकडेवारी आणि अहवाल आमच्याकडे आहे, तो अहवाल आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। किती नेमकी आकडेवारी या ठिकाणी आलेली आहे, आमच्याकडे ती आकडेवारी आलेली आहे। जळगाव शहरात सर्वाधिक 108 रुग्ण आज आढळून आलेले आहेत। हे 108 रुग्ण खास करून जळगाव शहरात आहे। जळगाव शहरामध्ये अद्याप देखील विना मास्क फिरताना नागरिक दिसून येत आहे। मनपाकडून मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत, मात्र तरी देखील नागरिक निर्बंधांचं पालन करताना दिसून येत नाही। या निमित्तानं जळगाव शहरात देखील निर्बंधांचं पालन होतंय का, हा एक सवाल या ठिकाणी निर्माण झालेला आहे। जळगाव ग्रामीणमध्ये जो पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ आणि परिसर येतो त्या भागामध्ये एकूण 12 रुग्ण आढळून आलेले आहेत।
त्यांना देखील एक धोक्याची घंटा ग्रामीण भागात नागरिकांना आहे। भुसावळ मध्ये 132 सर्वाधिक रुग्ण भुसावळ मध्ये आढळून आलेले आहेत। भुसावळकरांना चिंतेची बाब म्हणजे 132 रुग्ण भुसावळ मध्ये रेल्वे जंक्शन आहे, त्यामुळे नागरिकांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात कमी यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हा होणारा त्रास वाचणार आहे। यामध्ये अमळनेर 119 आहे, चोपडा 119 आहे, भडगाव 3 आहे, यावल 2 आहे, एरंडोल 4 आहे, त्यासोबत जामनेर 10 आहे, रावेर 6 आहे, यासोबत पारोडा 12 आहे, चाळीसगाव 14 असे रुग्ण आहेत। मुक्ताईनगर 6 आणि बोदवड 7 अशी रुग्णवाढ या ठिकाणी झालेले दिसून येत आहे। नागरिकांनी या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात केलेलं आहे, अन्यथा निर्बंध अधिक कठोर करण्याचे संकेत देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत। यापुढील देखील अपडेट्स आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे आणि शेअर करा। धन्यवाद।